मौजे गोगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसभा सरपंच वनिता सरवसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. ग्रामसेवक यांनी सभेचे इतिवृत्त वाचून शासनाच्या विविध योजना व परिपत्रक वाचले. यावेळी बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली. अध्यक्षाच्या परवानगीने विविध गावातील समस्या जाणून घेण्यात आली. यावेळी गोगाव तंठामुक्त समिती अध्यक्षपदी महादेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ वनिता सरोवसे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले. यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप, अनिल मुलगे, शरणाप्पा कलशेट्टी, कल्याणराव बिराजदार, ग्रामसेवक विक्रम घाटे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.